नमस्कार आणि योकार परत एक फावट. आम्ही आजकाल बुकां वाचप खूप कमी केला, म्हाका खबर आसा खुबशे भुरगे जे आसा ते बुकां बीन खूप कमी वाचता, पूण ताजी टॅक्नॉलॉजी अशी फुडें पावला की आमी आयकतात खूप गोष्टी, आमी पळयतात नवी नवी फिचर फिल्म्स पळयतात, डॉक्युमेंटरी पळयतात. आयज असो वेळ माझ्या लायफान आसा की हांव आयज जे बसलं आणि फाटले दोन एपिसोड आम्ही उलयताले आमचे गेस्ट आसा तांचे कडेन, आणि म्हाका दिसता आयज दिसभर सुद्दां जर हांगा बसत जाल्यार म्हाका खूप गजाली आयकपाक आवडटल्यो. कारण स्कुलान आसतना हिस्ट्री आवडनाशिल्ली, कदाचित म्हाका दिसता की ती शिकोवपाची पद्दत म्हाका आवडूंक ना जाल्यार खबर ना, बट जेन्ना जर्नलिजमान आयलो खुबश्यो गोश्टी पळोवपाक लागलो, शिकपाक लागलो आणि इतले इंट्रस्टिंग फॅक्ट्स आमचे गोंयचेच आसा हे जेन्ना समजपाक लागले तेन्ना खूप आवड निर्माण झाली. अश्यो कांय गजाली आयकता ज्यो केन्ना म्हाका दिसता आयकूंकय नाशिल्ल्यो, तुमच्या फुड्यान सुद्दां पावंक नासतल्यो. आमच्या बरोबर एडवोकेट रमाकांत खलप आसा, जे आदले युनियन मिनिस्टर, युनियन मिनिस्टर लॉ ते आशिल्ले आणि गोंय राज्याचे आदले डेप्युटी CM. सर परत एक फावट योकार तुमकां. आमी तिसरो एपिसोड करता आणि म्हाका अशें दिसता की आनी कितलेशेच एपिसोड जावपाक शकतात. जी इन्फॉर्मेशन म्हणजे लास्ट एपिसोडाक तुमी म्हळें की इमर्जन्सी जी, आणि इमर्जन्सीचेर म्हाका दिसता 4-5 एपिसोड जावपाक शकता, इतली हिस्ट्री आसा. आमी सध्या गोंयचे हेजेर येऊया, कारण तुमी जेन्ना पार्टी हातान घेतली तुमी अशी बिल्ड केली की फुडले कांय इलेक्शनान तुमी मेजॉरिटी आशिल्ली तरी सुद्दां तुमकां तो सरकार करूंक ना. कितें जालें एक्झॅक्टली? ही 10 वर्षां, 1980-90 हो 10 वर्षांचो कालावधी. तो ह्या 10 वर्षांत आमी 2 आमदार म्हणून आमी सुरवात केली आणि गावोगाव वचून लोकांक संघटीत करप पहिली सुरवात केली की MG पक्ष खरीच गरज आसा काय कितें तुम्ही सांगात. लोक म्हणपाले हय गरज आसा, विरोधी पक्षाची गरज आसा, मगो पक्ष हे वेगळे म्हणा वेगळे, पण विरोधी पक्षाची समर्थ पक्षाची गरज आसा. ही तर म्हाका तर म्हाजी तर सुरवाती पासून तीच भावना. आणि आम्ही काम सुरू केले, प्रतिसाद मिळत गेलो, 8-9 आमदार झाले, 84 सालांत झाले काम आमचे. आणिकही आम्ही पुढे पावले, 9-18-19 आमदार झाले 90 सालांत झाले. आणि जसे आम्ही 19 झाले तसे काँग्रेसचे आमदार कमी जायत गेले. एक काळ असो की 30-28 आमदार काँग्रेसचे आणि आम्ही 2 विरोधक. मागीर आमकां स्टेटहूड वगैरे मेळ्ळें आणि ते 40 आमदार झाले, 40-तले 19 म्हजे कडेन आणि 19 काँग्रेस कडेन. ही परिस्थिती समसमासम झाले 1990 सालांत झाले. सरकार कोणें करचे? शरद पवार आणि त्या वेळार म्हाका दिल्ली मुंबई आफोवन मेळ्ळो, त्या वेळेंतल्यान राणेकय आफयलो आणि तुम्ही एकठांय जायात दोगूय जाणी गव्हर्मेंट करात, नाजाल्यार बरखास्त करात विधानसभा आणि परत इलेक्शन करात, होच पर्याय न्ही दुसरो ना. तर म्हणलें बरें आसा करुया, जाता जाल्यार. म्हाका घेवन ते राजीव गांधी कडेन गेले, शरद पवार. राजीव गांधी सांगले तुमकां जाय तशें करा तुमी म्हणून, आपलें कांयच म्हणलें ना. आनी शरद पवार सांगलें तूं गोंयान वच आणि कोण पयलो मुख्यमंत्री, दुसरो मुख्यमंत्री कोण हे तुमी थारायात. ताणें म्हाका विचारलें तुमचें कितें मत, हांवें म्हणलें तूं जर म्हाका विचारता तर थोडोसो स्वार्थ आसा म्हाका. हांवें काँग्रेसीक पराभव करून हांगा परत नकळून हाडल्या आणि हांव सगळ्यांक वयर चढलां न्ही. मताधिक्य म्हजे कडेन आसा, आमदार जरी समसमान जाले तरी मताधिक्य म्हजे कडेन आसा. सो पयलो 2.5 वर्सां म्हाका दी, दुसरें तेणें करून न्ही. तो हांसलो राजीव गांधी त्या वेळार हांसलो आणि तेणें शरद पवार सांगलें तूं तो तूं वच गोव्यान. हांवें निर्णय घे, आमी दुसरे दिसा गोव्यान आयले. पण तो पर्यंत गोव्यातल्या काँग्रेसच्या आमदारान थारायल्लें की हे कसली MG पार्टी, हिका आमी अशीच फोडटले म्हणून उलोवन दाखयले तेणें. तशें तांचे आमदार आमी उखलून हाडटले म्हणपाक लागले, ते डायरेक्ट अशें. तांचे कडेन काही दिग्गज त्या वेळार नेते न्ही. सो हें हट जालें. हांव तर म्हणटा की फोडप ना म्हणून, ते म्हणटात फोडया म्हणून करतात. राणे मुख्यमंत्री जाले, राणे मुख्यमंत्री कंटिन्यू जाले, बाय इलेक्शन जाले, 2 आमदार तांकां मेळ्ळे, 21-19 जाले. 21-तलो 1 काँग्रेसचो खासदार, 1 सभापती जालो, 20-19 काठा वयले बहुमत न्ही. 1 आमदार जर सीख पडटा किंवा जर आबसेंट रावलो तर सरकार कोसळूं येता अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आमचे सरकार मगो पक्ष पयलो फुट्टा की तांचो पक्ष पयलो फुट्टा हे हो प्रसंग निर्माण झालो आणि काँग्रेस फुटली. 7 जण चर्चिल आले मामाने तो गट भायर सरले थंयच्यान आणि आमच्या कडेन मागीर पर्याय ना झालो. गोमंतकचे एक त्या काळातले संपादक सांगपाक लागले की अरे तुम्ही मूर्खपणाक करू नका, कित्याक आम म्हणटालो की आमकां तांच्या बरोबर वचपाचें ना, कित्याक चर्चील तांच्या बरोबरची आमची अशी तीव्र अशी मतभेद आमचे त्या काळांतले ना. तुजे पक्ष फुट्टलो न्ही,
सो पक्ष सांभाळटलो जाल्यार सरकारान वच कितकेच कितें बरें काम करून तुमी करात म्हणून. तोपर्यंत जॉर्ज फर्नांडीस कोंकण रेल्वे आंदोलन तांच्या बरोबरचे म्हणजे संबंद मधू दंडवते हांगासर निवडून गेल्ले राजापुरांतल्यान तांचे आयले की तांकां अनेक वेळा हांव एअरपोर्टा वरून तांकां रिसीव करतालो हांगा ते येताले करताले. म्हजी उठबस नॅशनल लेवलचेर सुरू जाली तोपर्यंत त्या काळांत जाल्ली. एन टी रामाराव त्या वेळार देशव्यापी पक्ष स्थापन करपाक करीत तांच्या बरोबर हांव फिरतालो आनी एक फेडरेशन ऑफ रिजनल पार्टीज जावची म्हणून प्रयत्न जाल्ले. हांवें हांगा कॉन्फरन्स केल्ली तिचें उद्घाटन केल्लें लाल कृष्ण अडवाणीन केल्लें. म्हणजे सगळे कडेन संबंद अशे अशे संबंद बरे जाले हे करून जाले. तर निर्णय घेतलो की सरकार करया आनी कितें करतलो. मुख्यमंत्री हरवी मोगो पक्षाच्या नेत्याक मुख्यमंत्री पद मेळपाक जाय आसलें जालें ना. आमच्याच पक्षांतल्या कांय लोकांनी तांकां तिकट दिवची अशें तांकां मुख्यमंत्री पद तांकां दिवचें आनी तें सुद्दां चर्चिलाक दिवचें हो एपिसोड आतां हांव उलयना दिवचें पडलें. ते 13 दीस रावले आनी मागीर ताणें राजिनामो दिलो. सभापतींच्या जाग्यार आमी आमचो उमेदवार निवडून हाडलो. त्या पयलीं आमी उपसभापतीक विश्वास ठराव दिवन काडलो. प्रकाश वेळीपची नियुक्ती ते त्या जाग्यार केली निवडून हाडलो प्रकाश वेळीपाक उपसभापती म्हणून आनी मागीर निवड जाली सभापती. त्या वेळार आमचो बारबोजा मुख्यमंत्री म्हणून जाले. परंतु ते सरकार टिकणारे ना हे कितें जालें तांची विचारसरणी आमची विचारसरणी यांच्या मध्ये खूप फरक पडपाक लागलो आनी तीव्रता वाढत गेली ती. आनी त्या सरकारान रावणे मागीर कठीण जालें म्हणून आमी निर्णय घेतलो ना वी आर आवट आवट. आमी निर्णय घेतलो त्या वेळार परत त्यांच्या सातांतले 4 लोक एके वटेन उरले. 3 लोक एके वटेन 4 लोक एके वटेन आनी म्हजे कडेन 19 अधिक 4 23 जाले. काँग्रेस कडल्यान एस के एल भगत नांवाचो तांचो नेतो हांगा येवन ताणें म्हाका सांगलें की तूं काँग्रेसीन यो तुका मुख्यमंत्री आत्तां करता. 23 आसतना म्हाका तत्कालीन गव्हर्नर शपथ दिवंक तयार ना जालो. आमी लेखी स्वरुपाच्यो मागण्यो घातल्यो शपथविधी आतां कर 23 आनी मेजॉरिटी आहा न्ही म्हजे कडेन मेजॉरिटी आहा तूं कर ना. खूब कितें कितें आसा जें आजच्या घडीक सांगूनही कांय अर्थ कांय ना अश्यो कांय गोश्टी त्या वेळार थंय खुद्द तो गव्हर्नर सुद्दां उलयलो त्या वेळार. 19 अधिक 4 23 आसतना तो करिना. 2 आमदार फोडले आमचे. आमी विधान हांगा गेले न्ही आमच्या राजभवनांत गेले थंय 2 आमदार म्हजे ना जालेत. ओके कोणे कोणाचो हात थंय आसा जायत म्हणजे नकळो. मागीर आमच्यातलो रवी ना जालो रवी नायक. पण तांच्यानी केलेंच तशें ते तुमकां सरकार कशेंच बनवूंक आमी करूंक दिवचे ना हें तत्कालीन काँग्रेसचें कार्य. तेन्ना सेंट्रकूय काँग्रेस आशिल्ली तेन्ना ना बाकी पक्ष सगळे आसा तशें तुमकां करूं आसा हें करून तुमकां करूंक दिवचे ना म्हणजे ना म्हणजे ना न्ही असो तो सगळो हें जालो. आज जो सुब्रमण्यम स्वामी आसा तो त्या वेळार थंय लॉ मिनिस्टर ताका सुद्दां मेळ्ळो वचून हांव. तो म्हणलो येस इट इज युअर रायट मुख्यमंत्री जावपाचो तुजो अधिकार आसा तुजे कडेन मेजॉरिटी आसा तो म्हाका सांगता. राजीव गांधी कडेन आपूण उलयता म्हणलो तो हय तुमी वचत आनी कितें करात ना. चंद्रशेखर पंतप्रधान ताचें म्हणणें तेंच. परंतु सरकार करूंक दिवप ना म्हणजे ना ही तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाची व्यूहरचना जाली. ताका ह्या सगळ्या लोकांचो साथ मेळ्ळो आनी ताणें ती सरकार आमकां करूंक कशेंच दिलें ना. आनी कालांतरान आमचो पक्ष फोडून 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 वाट लागली कळ्ळें न्ही. एक आमदार रवी गेलो. रवीक आमी सांगलें की तूं आमच्या बरोबर राव तूंच मुख्यमंत्री जा आमी ठराव तसो केलो आमचो. पण रवी म्हणलो ना ना तूं आसतना हांव जायना ही रवीची भुमिका. पण कितें जाता त्या वेळार मागीर कितें बदल जालो हांव नकळो. रवी तांच्या वटेन गेलो रवी मुख्यमंत्री जालो. रवी मुख्यमंत्री गेलो पण रवी कडेन 1/3 आमदार ना जाले. ताका ते 2 आमदार जे पयले फुटून गेले ते ताका पयले मेळ्ळे. मागीर रवीक ताणें आनीक टायम दिलो गव्हर्नरान अविश्वास ठराव फ्लोर ट्रस्ट घेवपाक दिलो. रवी सीख जाले हॉस्पिटलांत उरले कांय काळ आनी मागीर एक एक करता करता आमचे आमदार आनीकय फुटून गेले आनी मागीर तें सरकार तशें जालें आनी हांव परत विरोधी पक्षाची भुमिका लिडरशिपची भुमिका म्हजे कडेन पावली आनी ती म्हाका दिसता हांवें समर्थपणे उपरांनी त्या उपरांनी पेल्ली. बरोबर. ताज्या नंतर तुमी लोकसभेन पावले आनी लोकसभेन पावले नंतर तुमी लॉ मिनिस्टर आशिल्ले. एक याद जाता
पहिले स्पीच त्यांना तुम्ही दिली त्यांना गोयच्या दोन पुलाचा तुम्ही उल्लेख केलो डेडिकेट केले आणि सगळ्यांनी तुमकां इतलो वाव दिल्लो त्या स्पीची खातीर कितें आशिल्लो तो एक्सपिरियन्स तो अशें काही गोश्टी पळय अकस्मात घडतल्यो पळय ती त्यातली ती एक कथा खासदार म्हणून हांगाच्या निवडून थंय गेलो हांव दिल्लीक गेलो काय तेप अटल बिहारी वाजपेयी सरकार केलें अशें 17-18 दीस कितें जालें तांकां ती संख्या बळ जायना जालें आनी ताणें राजिनामो दिलो उपरांत राष्ट्रपतीन सेकेंड लार्जस्ट पार्टी म्हणून काँग्रेसीक निमंत्रण दिलें तुमी सरकार करा तांच्यानी डिक्लायन केलें की आमचे कडेन शक्ती ना तर आतां उरलें कितें विधान लोकसभा बरखास्त करप हो एकच पर्याय तर तें घडूं नये कारण रोखडेंच 2-4 म्हयन्या भितर हें सगळें घडप भितर काय अर्थ कांय ना सो सर्वपक्षीय नेते बिगर काँग्रेसचे आनी बिगर बीजेपी अशांची बैठक जाली त्या बैठकीन देवेगौडाची निवड जाली नॅशनल फ्रंटचे प्रायम मिनिस्टर म्हणून जाली तर जालें अशें की कर्नाटकचे एक मंत्री म्हजे जुने मित्र आर वी देशपांडे हे इंडस्ट्रीज मिनिस्टर तांचे आनी म्हज्या सारके धव्या केसांचे बी अशे कळ्ळें आनी ते हांगा गोंयचे जांवय ते मडगांवचे जांवय गोंयान येतले आमी आमची भेट जाताली केन्ना केन्ना बेंगलोर गेलो जाल्यार आमची भेट जाताली तरी इलेक्शन जालें आनी आमी एअरपोर्टचेर दोगूय देंवले तो बेंगलोरच्यान आनी हांव गोंयच्यान देंवलां आनी एरायवल हॉलान आमची भेट जाली आनी तो म्हणलो अरे आज सांजे वेळार आमी जेवपाक बसुया रे सो आमी जेवपाक रातचे मेळ्ळे तेजे कडेन थंय ताका खबर लागली की आज तांचो मुख्यमंत्री देवेगौडा येता कित्याक तर अशीशी मिटींग आसा सरकार स्थापनेचो प्रश्न आसा न्ही आतां आनी कॅरटेकर गव्हर्मेंट म्हणून अजून वाजपेयी चलता तर दुसरे म्हणलो चल आमी या ताका मेळुया वचून तो कर्नाटक हावजान थंय उतरतलो येवन सकाळीं आमी थंय गेले तांचे बरोबर च्या पाणी वगैरे जाली ओळख म्हजी तांचे कडेन करून दिली पण ती पयलींच ओळख तर तकलेन तांच्या उरतली म्हाका दिसना आनी ते गेले बैठकीक गेले निरोप असो पावलो की पंतप्रधान म्हूण तांची निवड जाली आमी रावले फाटल्यान ते येतकूच तांचें स्वागत केलें आनी तांकां पयलो पाठिंब्याचें पत्र हांवें दिलें फस्ट लॅटर ऑफ सपोर्ट आफ्टर फस्ट मिटींग आफ्टर दॅट मिटींग करून ते हांगा पावले कर्नाटक भवनान आयले थंय सगळ्या जे कोण थंय खासदार आनी कोण सगळ्यांनी तांचें स्वागत केलें आमी स्वागत केलें तांच्या रुमान वयर गेले थंय आनी पयलें लॅटर ऑफ सपोर्ट म्हाजें तांकां दिलें हांवें तितली तांचे कडेन ओळख म्हाजी आतां ते पंतप्रधान जाले पयले फस्ट राउंडान काही मंत्री जाले आनी लोकसभेचें अधिवेशन तुडुंब लोकसभा भरल्या सारखी आनी एवडेल्यान बातमी आयली की देशाचे आदले राष्ट्रपती हांचें निधन जालां ते राष्ट्रपतीचें निधन जालां म्हणून तांच्या बद्दलचो दुखवट्याचो ठराव संजीव रेड्डी हांचें निधन जालें दुखवट्याचो ठराव मांडला चर्चा सुरू जाली सगळे नेते एकटो एकटो उलयता आनी म्हजे तकलेन प्रकाश पडल्या सारको जालो कोलवाळ पुलाची पायाभरणी संजीव रेड्डीच्या हस्ते ताई मुख्यमंत्री आसतना शशिकला ताई काकोडकर मुख्यमंत्री आसतना जाल्ली आनी हांव आमदार म्हणून थंय हजर आसा आनी म्हटलें हांव उलोवपाक जाय लोकसभेन त्या दुखवट्याच्या ठरावाचेर हांवें भाशण करपाक जाय मनान घेतलें आनी उठून सळ उठलो आनी तो संगमा त्या वेळार सभापती तांच्या कडेन गेलो तुमी ते पयला आसतले न्ही संगमाचें आसन अशें उंच अशें वयर आसता आनी हांव असो कुशीक वचून तुज्या कानाक लावलो तो विचारता कित्याक आयला काय म्हणून म्हाका 2 मिनटां उलोवपाक जाय तो म्हणटा ना हांगा फक्त लिडर उलयतले उलयतात तूं चल तूं म्हाका करता ना म्हटल्या हांव सुद्दां लिडरूच आसा म्हज्या गोंयच्या पक्षाचो हांव लिडर म्हाका 2 मिनटां दी 2 मिनटां दी आमको तेंच्या खणपटीक लागलो शेवटी ताजो बाबडेचो नायलाज जालो म्हाका म्हणलो वच 2 मिनटां वयर उलोवंक मेळचें ना म्हणटा 2 मिनटां आनी निमाणें भाशण म्हाका अजून चंद्रशेखर भाशण सोंपून बसले आनी म्हज्या नांवाचो पुकारो जालो उबो जालो आनी जें कितें उलयलो पळय तो इतिहास जालो तोंडांतल्यान जशें सुद्दां भायर सरले सगळी लोकसभा म्हजे कडेन पळोवपाक लागली प्रायम मिनिस्टर पळोवपाक लागलो कोण म्हाज्या नजरेसमोर सगळें चित्र दिश्टी पडटा तें अशें पळोवन वळून सगळें अशें पळयतात म्हजे कडेन पर्यंत पळयतात आनी हांवें सांगलें कितें गोंयच्या म्हणजे गोंयकाराच्या काळजांत संजीव रेड्डी आसात
गोव्याक जेव्हा व्हिजिट दिली त्यावेळी त्यांनी असे एक कार्य केले, त्या कार्यान त्यांची आम्ही मनात आणून जिंकून घेतले. पण आम्ही दुर्दैवी, राष्ट्रीय हमरस्त्यावर जर पुलाची पायाभरणी केली 18 वर्षं झाली, कितलेशे पंतप्रधान हंगा झाले, सगळ्यांची नावं घेतली आम्ही, इंदिरा गांधी, मागीर व्ही पी सिंग आणि शेवटी व आणि देवेगौडाजी, तुम्ही आता झाल्यात म्हटले, पंतप्रधान झाल्यात, वाजपेयी बी सगळे जाऊन गेले. या मांडवीतल्यान तसे या गंगा यमुनेतल्यान कितले उदक व्हावून गेले, कितले मान्सून गेले व्हावून. आणि 200 मीटरचा पूल जाय ना, हो पूल फक्त न्हयेक जोडणारो पूल, न्हयेच्या ह्या भागात त्या भागात बसणारा पूल नाही, मनशाची मनां जोडणारो पूल हो. हमरस्त्यावरून जर जोडले तर महाराष्ट्र गोवा एक जातलोच, पण संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारीतले हमरस्त्यावरचे एक काम पूर्ण जातले. आता अशा मनशाक म्हणलं, कोणे कोणे सांगला त्याच्यासाठी कॉलेज उभारा, त्याच्यासाठी धरणा बांधा, त्यांना नावं द्या, अमुक करा तमुक करा, म्हणून सांगला पूल बांधावं आमचं. बिफोर हिज फर्स्ट ॲनिव्हर्सरी देवेगौडाजी, तुम्ही हो पूल बांधून घ्या, गोयकरांच्या मनात तेही उडतले काळजान आणि तुम्ही उडतलेत. तुका सांगता इट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. अशें हांवें सांगप हें बरोबर न्हय, पण त्यांच्यानी ना म्हाजे कडेन जुने दिग्गज आमदारांनी नेत्यांनी चिठ्ठ्यो धाडल्यो म्हाजे कडेन, उत्कृष्ट भाषण, ब्युटिफूल भाषण, अशें म्हाजे कडेन अजून आसा त्यो चिठ्ठ्यो, आसा तश्यो दिल्ल्यो. अनेक जाणांनी मेळ्ळे म्हाका, घेराव घातलो आमदारांनी वगैरे. तांचें म्हणणें अशें की एका दुखवट्याच्या ठरावान तूं तुज्या मतदारसंघाची वेदना मानली, आनी पंतप्रधान देवेगौडा थंयच्यान म्हाका सांगता कम कम करता, असो करता, आफयता म्हाका. गेलो खांदार हात दवरून म्हाका म्हणलो, ब्रदर कम टुमोरो स्मॉल लॅटर, अरे लोन चड सो वाक्यराचेर तेच्या ल्हान कांदारांत घालून, कम ब्रदर ब्रिंग अ लॅटर, डू युअर ब्रिज, अशें दुसरे दिसा गेलो. आणि जेव्हा विस्तारीकरण जावपाक लागले गोयच्या आपल्या मंत्रिमंडळाचे, त्यांना काही प्रयत्न जातले की वेगवेगळे राज्य मागता न्ही आपणाक जाय म्हणून. आमचा माझा दुसरा सहकारी त्या वेळार तोय मागतलो आपणाक मंत्री बदलले घेऊचे करचे म्हणून. पण म्हाका सगळे ओळखताले, एक ही ओळख नवी जाल्ली. शरद पवार त्या वटेन काँग्रेसतर्फे ते म्हाका ओळखताले, म्हाका जॉर्ज फर्नांडीस ओळखताले ते मंत्रिमंडळान, जॉर्ज फर्नांडीस म्हाका दंड मधुर दंडवते ओळखताले ते मंत्रिमंडळान, त्या शिवाय आनीक काही सगळ्यां कडेन ओळख. तर गोव्याक दितलो जाल्यार कोणाक दिवचें, तसो हाजेकच हांव आनी चर्चील. तर रमाकांत खालपाक मंत्री कळचो, आनी म्हाका सिलेक्शन केलें, म्हाका आफयलो, तूं कितें शिकला, तुजो अभ्यासक्रम कितें, तुजो वेवसाय सगळें विचारलें केलें, पण तुजे मंत्रिमंडळान आपूण हें केलें, एंट्री दवरल्या केल्या, समावेश केला, हें म्हाका सांगलेंच ना, विसरलो पंतप्रधान सांगपाक. आणि तें परत परत बोवाळ पळय कसो तो. हें सगळें जालें गेलें आणि आमंत्रण पत्रिका पावली ती फक्त म्हाका एकल्याकच नांव म्हजें, खासदार म्हणून आमंत्रण मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमांक यो, म्हजी बायल बरोबर. ती म्हणपाले म्हाकाय पळोवपाक जाय तो जो अशोक हॉल जो आसा मंत्रिमंडळाचो, म्हाका पळोवपाक बरें दिसता आशिल्लें, म्हाका व्हर न्ही तितूं. म्हणल्यार तुका कशें व्हरूं म्हणलें, पळय हांगा आमंत्रण आसा म्हाका एकल्याक. हांवें राष्ट्रपती भवनान फोन केलो, थंय साठे म्हणून तांचो एक अधिकारी, म्हजी ओळख जाली तेजे कडेन. तो म्हणलो अरे तूं खंय आसा, तर म्हणलें गोवा सरन आसा. आनी कितलो वेळ जालो म्हणलें, तूं कितें करता थंय, यो न्ही आतां सपदविधी पळय आत्तां आसा. तर म्हणलें म्हाका बायलेक व्हरपाक जाय, कितले आसा तांकां घेवन यो, तूं म्हणलो मंत्री जाता आनी म्हणून कोणाक हाडना बरोबर, हें कशें काय, यो आय वील सी दॅट यू आर टेकन इन सायड. धांव धांव करून आमी सकयल देंवले. शंभू बांदेकर त्या वेळार थंय गेल्ले, टॅक्सींतल्यान तेणी ते देंवतात, तीच टॅक्सी घेतली आमी, शंभूक बरोबर घेतलो, आनीक कोण लोकांकार आमी. पण तुका शॉक बसलो आयकून, आयकून शॉक, तुका सांगता कपडे बिडे कितें ते मेळटा ते तकले चळयले, जब्बा कुर्ता कितें मेळ हाताक तो. आनी धांवले आमी थंय, थंय गेले जाल्यार राष्ट्रपतीची आगमन जालां, तुतारी वाजता, आनी हांव दारान असो. आनी म्हाका पळयलो थंयच्यान साठेन, आनी अशें दोळ्यान खूण केली थंय येवन बस, म्हज्या साठी कदेल खाली आसा, म्हजें नांव बरयल्लें आसा ताचेर जालें न्ही. आनी भितर सरलो आनी हांव, शपथविधी जाली, कायदा मंत्री जालो. सो तुमी मिनिस्टर, युनियन मिनिस्टर जाले, कायदो मंत्री जाले, ताज्या नंतरच्यो 2-3 तुमच्यो गोश्टी आज्यो म्हाका विचारपाक जाय. पूण तेद्या वेळार प्रमोद महाजनान एक भाशण केल्लें, म्हाका दिसता तें खूब कडेन गाजताय, अजूनय गाजता. तुमी का आयकून कशें दिसलेलें पयलीं जेन्ना तें उलयलें? जालें अशें की
मधु आपले प्रमोद महाजन म्हणजे दोस्ती ही 94 पासून झाली. 94 माझा पहिले फाट पराभव झाला विधानसभेत आणि देशातले महाराष्ट्रातले काही नेत्यांनी असे म्हणून एक मंगोलियाची ट्रिप काढली. मंगोलिया एक सोसायटी स्थापन झाली, इंडो मंगोलिया फ्रेंडशिप सोसायटी म्हणून. आता मंगोलिया प्रदेश रशिया चायना यांच्यामधला देश. आणि त्या सोसायटीन प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि पाटील म्हणून थे असे असे कोण झाले. आणि आता किती करूया या सो आम्ही बरोबर गेले थं गेले. मंगोलियातल्यान मागीर आम्ही चायनान गेले, चायनाची ग्रेट वॉल जर भोंवले सगळे बरोबर असे. आम्ही रेल्वेन प्रवास केलो, बसीन प्रवास केलो, गाड्याने प्रवास केलो, विमानान प्रवास केलो आणि सामके सामके व्हिएटनामपर्यंत सगळे देऊन फिलिपीनपर्यंत येऊन मागीर आम्ही असे गोव्यान पाले. सो आम्ही बरोबर जवळजवळ 1.5 महिनो आम्ही बरोबर उरले. सो आमची दोस्ती असतली. उपरांत जेव्हा हांव मिनिस्टर झालो दिल्लीक पळय 96 रोखडी 2 वर्षांनी इलेक्शन झाले आणि म्हजी निवडणूक झाली. सर पंतप्रधानांचो म्हजेर एक खूब विश्वास बसलो, इतलो की ताणें म्हत्वाची कामां म्हजे कडेन सोंपोवपाक सुरवात केली. म्हजे कडेन कायद्या मंत्रालयाचो स्वतंत्र कारभार दिलो आणि हांव चॅलेंज जर कोणें करीत जाल्यार हांव सांगता आय हॅव डन रेव्होल्युशनरी वर्क सामकें, इतलें काम थंय जाल्लें आसा म्हणून. 100 कोटी जनते साठी कसो न्याय मेळचो तातडीन ह्या संदर्भातलें जें विधेयक जर कोणें हाडलें तें हांवें हाडलां. महिलांसाठी जर हें दवरलें रिजर्वेशन तें बील हांवें हाडलां. आंतरराष्ट्रीय स्तराचेर लवाद मंडळ, मिडियेशन, कन्सिलियेशन, आर्बिट्रेशन हीं कामां सगळीं करून घेतलीं. हय, आनी हीं सगळीं कामां करता आसतना कितें जावपाक लागलें की अनेक मंत्री खंय खंय हाका वताले न्ही. एक तर सुटयेर वताले किंवां डेलिगेशनान वताले किंवां परदेशान वताले. त्या त्या वेळार ते जर ना पार्लमेंटान तेचें काम हांवें सांबाळप. म्हजे कडेन आपसूक ते दिवपाक लागले की तूं आमचो सबस्टिट्यूट आपणाक कर म्हणून, इन्क्लुडींग फॉरेन मिनिस्टर्स. त्या वेळार आमचे इंद्रकुमार गुजरात तांचे सुद्दां काम फॉरेन मिनिस्टर म्हणून हांवें थंय केलें. म्हणजे जवळजवळ म्हाका दिसता देशांतली होम मिनिस्टर सोडून हांवें सगळीं खातीं हांवें दिल्लीक त्या काळांत हाताळ्ळीं. आनी पंतप्रधान कितें करपाक लागले, म्हाका म्हत्वाच्या जे कामांक तांकां वचपाक जाय थंय ते नेमणूक म्हजी करपाक लागली. सो चीन बरोबरचे संबंद तुमी जाणात सामके ताणलेले त्या वेळार. चीन जें वॉर जाल्लें पळय 61 त्या उपरांत हिंदी चिनी भाई भाई हें प्रकरण गेल्लें, शत्रुत्वाचे सगळे कारभार, कॉन्सुलेट्स बंद जाल्ल्यो, वकालती बंद जाल्ल्यो आनी संबंद कसलोच ना. अशा वेळार चीन आनी भारत हांच्या मदले संबंद सुदारचे ह्या साठी काही प्रयत्न जाल्ले. मदल्या काळांत जेन्ना सरकार स्थापन जालें त्या वेळार वाजपेयी वचून आयले थंय परराष्ट्र मंत्री म्हणून वचून आयले. तरी पण ते सुदारणा कांय जावंक ना. आनी पंतप्रधान म्हाका आपोवन व्हेलो आनी सांगलें अरे एक फेडरल हें धाडटा आपूण डेलिगेशन चायना, यू बी द लिडर. अच्छा ओके. हय, ऑल पार्टी सगळे भितर खासदार भितर समावेश जालो. भाजपाचो सिंगल लार्जस्ट पार्टी तिचो लिडर वो प्रमोद महाजन. सेकंड मागीर काँग्रेस पार्टी, काँग्रेसचे कोण कोण भितर असे आसात, पाणीग्रही म्हण असले हांगा गव्हर्नरी जावन गेले पळय काही काळ ते काँग्रेस तर्फे, कम्युनिस्टांचे कोण आणि कोण असे कोण एक शिष्टमंडळ, हाय पॉवर टॉप शिष्टमंडळ माझ्या अध्यक्षतेखाली चीनात गेले. चीनचे डेप्युटी प्राईम मिनिस्टरपर्यंत आमची संबंधाची बोलणी झाली आणि भितरल्यान आमचे संबंध सुदारचे असे आमचे करारही झाले. थंय झाले त्या वेळार जातालें कितें ओळख करून दिवपाची आसता न्ही एकमेकाची एक करून. सो म्हजी ऑफकोर्स ओळख ती ऑफिशियली जाताली कित्याक लिडर ऑफ द डेलिगेशन म्हणून. मागीर म्हणटालो की वो प्रमोद महाजन वो आमचो डेलिगेट आसा, बी जे पीचो आसा. आनी प्रमोद एक दोन वेळार ताका सांगलें प्रमोद तूं बाकीच्यांची ओळख करून दी मरे अशें. सो प्रमोद ओळख करून दिवपाक लागलो. हांव सगळ्यांत लार्जस्ट सिंगल पार्टीचो प्रतिनिधी हांव प्रमोद महाजन, आमच्या फाटल्यान तो अमको, तो तमको, तो तमको अशें तो सांगतालो ओळख करून येतालो. ते तेजे तकलेन घुंवताले. ज्या वेळार शेवटी लोकसभेन प्रस्न असो आयलो की देवेगौडान राजिनामो दिलो, राजिनामो दिवचे पयलीं ताणें अविश्वास प्रस्ताव ठराव मांडचो काँग्रेसीन ठराव पाठिंबो काडून घेतलो देवेगौडाचो. त्यामुळे राष्ट्रपतीन हुकूम दिलो की विश्वासदर्शक ठराव पास करून घे. सो त्या प्रमाणे विश्वासदर्शक ठरावाची चर्चा सुरू झाली. त्या ठरावाच्या वेळार प्रमोदान भाषण केलें. प्रमोद म्हणपाक पळय ह्या देशाची लोकशाही खंय पावल्या की 18 पगड पक्ष एकत्र करून देवेगौडान सरकार केलां. त्या पयलीं शेवटचें भाशेन तुका मागीर सांगता
18 प्रगट पक्ष एकठाय केला, त्यांनी सरकार केला, त्या सरकाराचे एक डेलिगेशन, हाय पॉवर डेलिगेशन चायनान गेले संबंध सोडपा खातीर. तर त्या डेलिगेशन कोण? तर सगळ्यात मोठ्या पक्षाचं हांव, प्रमोद. प्रमोद थे हमारे साथ, तो सांगता तो प्रमोद सांगता की रमाकांत खलप हमारे नेता थे, हमारे पुराने दोस्त मेरे, ते लीडर. असं करता करता तेणी ती बरी हिलेरियस ते भाषण जाणें ते केलें काँग्रेसचे अमके अमके मागीर बोलो. ह्या सगळ्यां भितर एकमेव पक्षाचो एकमेव खासदार, ल्हानशा पक्षाचो एकमेव खासदार, अँड ही इज दी गव्हर्नमेंट, हे त्याचे शब्द सामके जोरदारपणे लोकांनी ते उखळून धरले करून. पण उलयता आसतना तेणें वस्तुस्थिती मांडली खरी, पण त्याच बरोबर ही एक्नॉलेज माय लिडरशीप क्वॉलिटीज वॉट एवर लेट आय हॅव. खंय तेणें अशें ही डिंट हिट मी एनिवेअर. आणि थंय परफॉर्मन्स तेणें पळयलेंच म्हजें, डेलिगेशनचो चीफ म्हणून पळयलें, आणि लोकसभेनी तेणें काम सगळें कोण पळयतालें. सगळ्यांत लास्ट भाषण जालें लोकसभेन त्या वेळार अटल बिहारी वाजपेयीचें. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक वक्तृत्वाची एक अलौकीक अशी शक्ती न्हय ती. तेणें अशें उद्गार काडले की भानामती का कुनबा आहे. भानामती म्हणजे तेवढ्यान उत्तर प्रदेशांत बी तेवढ्यान गेलेलें, उत्तर भारतांत गरीब स्त्री कोणी ती भानामती, भानुमती किंवा भानामती अशें म्हणटात. आणि ती आपलो घर संसार उबो करता म्हणजे कुनबा. कुनबा म्हणजे खोपटे घर म्हण अशें करता, हय संसार म्हणटा. आनी ती बिचारी कितें करता, गरीब बाई किसिकार रावता, कोणा कडल्यान दार घेतलें मागून, कोणा कडल्यान वीट मागून घेतली, कोणा कडल्यान कौल मागून घेतलें, आनी घर उबें केलें. तशें देवेगौडा तुवें केलें हांगासर, इतले पक्ष तुवें एकठांय केले, कोणा कडल्यान हेजे कडल्यान सपोर्ट घेतलो, ताज्या कडल्यान सपोर्ट घेतलो, आनी तुवें हें सरकार केलें. पण असो कुनबा टिकना. प्रायवेटली मागीर हांवें तेंका सांगलें की अशेंच कुनबे म्हणजे आमचो देश न्ही काय म्हणून. अटल बिहारी सुद्दां म्हाका बरो मानतालो. अटल बिहारीन मागीर म्हाका राज्यपाल करचो तेणें प्रस्ताव दवरलो म्हजे कडेन, तो जाल्लो जवळ जवळ. हय, ही कथा सुद्दां खूब रंजक कथा आसा, कळ्ळें न्ही. हांगा गोव्यान म्हाका आफोन व्हरून तेणें सांगलें तुका बिहाराक आपूण गव्हर्नर म्हूण धाडटा. त्या प्रमाणे म्हाका दिल्लीक आफोन व्हेलो. लालकृष्ण अडवाणी समोर म्हाका मिटींग जाली, सगळी जाली, म्हजो सांगलें म्हाका वच म्हणून. फायल तयार जाली, फायलचे सही केली उपराष्ट्रमंत्र्यान, आपल्या उपपंतप्रधान लालकृष्ण आपले हे अडवाणीन केले. आणि बरो कोट बीट शिवा बंद गळ्याचो ही म्हाका सूचना केली कोणे अडवाणीन केली. पण त्या दिसा जयललितान पाठिंबो काढून घेतलो, सरकार कोसळले. नाजाल्यार त्या वेळार हांव बिहारचो गव्हर्नर म्हणून हांव पावता. खूब घटना आहा त्यो सांगत तितले थोडे आहात जाणें तुका, म्हणजे म्हाका दिसता की एकदां एकदां नशिबांत कितें आसता आनी कोण बरयता तें, आनी तें कित्याक घडटा आनी कित्याक घडना अश्यो अश्यो आसात. हो आमचो तिसरो एपिसोड, आनी हांव प्रत्येक एपिसोड सुरू करताना म्हणटा की आतां हो लास्ट आसतलो काय, कारण इतल्यो गोश्टी आहा की सोपना. जशें प्रमोद महाजन हांच्यानी जी लायन म्हणिल्ली ती खूब आयज काल आयज म्हळ्यार आजून पर्यंत इंटरनेटाचेर हाजेर तेजेर वॉट इज डेमोक्रेसी जेन्ना म्हणटा तेन्ना ते एक्सप्लेनेशन जशें तांच्यानी दिल्ले ते सुद्दां खूब गाजता की आमी सिंगल लार्जस्ट पार्टी आसा तरी आसतना आमी ऑपोजिशनान बसल्या. आणि सर जे आशिल्ले ते एकमेव लिडर फ्रॉम हीज पार्टी आणि ते गव्हर्नमेंट आशिल्ले, तो तांच्यानी एक केल्लो. बट तांची लिडरशीप क्वॉलिटी सगळ्यांनी, सराची लिडरशीप क्वॉलिटी आजून पर्यंत मानतात, सगळ्यांनी मानिल्ली त्या टायमार. बट आनिकूय गजाली करपाचे आसा सर आयच्या दिसा खातीर. थँक्यू व्हेरी मच, देव बरें करू सर, परत एक फावट आनी कडेन.